सांगलीत सोमवारी वडार समाजाचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. विनायक कलगुटकी यांनी दिली माहिती. सांगली जातीचा दाखला आणि जात पडताळणीसाठी आवश्यक 1961 पुराव्याची अट शिथिल करावी. पॅरामेडिकल व्यवसाय आणि व्यवस्थापन कोर्सेससाठी समाजातील विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळावी. दगडफोडीचे काम करणाऱ्या 50 वर्ष वयावरील महिलांना बांधकाम कामगार महामंडळाकडून दरमहा पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी उद्या सोमवारी 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेतर्फे विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने वडार समाज बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलकुटकी यांनी केले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष राहुल सावंत, आशुतोष कलकुटकी, सुरेश कलकुटकी, श्रीराम अण्णा अलाकुंटे, उमेश वडर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली जिल्हा यांच्या वतीने 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विश्रामबाग चौक ते कलेक्टर ऑफिस मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे प्रमुख मागण्या जातीचा दाखला व जात प्रमाणपत्र काढतेवेळी सन 1961 महसुली पुरावा मागितला जातो ती अट शिथिल करावी. दुसरी मागणी आहे पॅरामेडिकल व व्यवसाय प्रशिक्षण कोर्सेस यांना अनुसूचित जाती जमातीप्रमाणे फीमध्ये सवलत व स्कॉलरशिप मिळावी. तिसरी मागणी आहे दगडफोड करणाऱ्या वयवर्ष 50 वर्ष वरील महिलांना बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातून दरमहा पेन्शन मिळावी. व चौथी मागणी आहे तांडा वस्ती सुधार योजनेप्रमाणे वडार वस्ती सुधार योजना चालू करावी. पाचवी मागणी आहे सांगली जिल्ह्यामध्ये खानपट्टा डिक्लेअर करावा घोषित करावा कोणत्या भागात आहे. तरी या प्रमुख मागण्यासाठी आपण कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. तरी आमची सर्व समाजबांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने हा मोर्चा उपस्थित राहावी. जय बजरंग जय वडार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.